राजेश शिरसाट. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे, युवासेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांना अभिवादन करून, आज होत असलेल्या या शिवसेनेच्या 52व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रव्यापी शिबिरांप्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेनेचे सर्व सचिव, शिवसेनेचे सर्व नेते, शिवसेनेचे सर्व उपनेते, सर्व मंत्री महोदय, सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे सर्व शिवसैनिक बंधू व भगिनी, सर्वप्रथम मी आपल्याला होत असलेल्या 52व्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो आणि आई तुळजाभवानीला साकडं घालतो की शिवसेनेचा हा वटवृक्ष असाच बहरत जाऊ दे आणि येणाऱ्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा एक हाती फडकू दे. बांधवानो, आज माझ्याकडे विषय आहे की आम्ही आंदोलन करणारच. आंदोलन आणि शिवसेना हे एकत्र समीकरण होऊन बसलेलं आहे. किंबहुना शिवसेनेची स्थापना ही आंदोलनातूनच झालेली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, पण या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणूस कुठं दिसत नव्हता. मराठी माणसावर अन्याय होत होता, मग ते नोकरीमध्ये असेल, व्यवसायामध्ये असेल, सरकारी नोकऱ्यांमध्ये असेल. दक्षिणात्यांचं प्राबल्य या ठिकाणी जादा होतं, उत्तर भारतीयांचं प्राबल्य होतं आणि त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी, मान सन्मानानं जगण्यासाठी 1967 साली पहिल्यांदा विधानभवनावर मोर्चा काढला. मानवानो, शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे, शिवसेना भूमिपुत्रावरील अन्याय कदापि सहन करू देणार नाही. आणि म्हणून त्यांनी त्यावेळी आवाज दिला, उठाव लुंगी आणि बजाव लुंगी, आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेत या ठिकाणी मराठी माणसाला न्याय मिळू लागला. मात्र आपल्या सर्वांना माहीत आहे, त्यानंतर अनेक चळवळी झाल्या, लोकाधिकार समितीची स्थापना झाली. मानवानो, 1972 साली एअर इंडियाचे चीफ जनरल मॅनेजर एल के नंदा यांना एका शिवसैनिकाने थोबाडीत मारल्यानंतर विमान कंपन्यांमध्ये देखील मराठी माणसाला न्याय मिळून लागला. आणि म्हणून शिवसेना आंदोलन करत असताना जो काही मराठी माणसावर अन्याय होतोय, जनतेवर अन्याय होतोय, याच्या विरोधातच आंदोलन करत आली. शिवसेनेनं मुंबईतील मराठी माणसाला ताट मानेनं जगायला शिकवलंच, हे एक आंदोलनाच्या मार्गाने शिकवलं. मानवान, आपल्याला त्यानंतर माहित आहे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी तिथल्या मराठी बांधवांची मागणी होती. त्यांच्यावर अन्याय सुरू झाला आणि म्हणून सर्वप्रथम शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये काळा दिन पाळला. मोरारजी देसाई 6 फेब्रुवारी साधारणतः 1969 साली मुंबईमध्ये येणार होते. तत्कालीन उपपंतप्रधान होते, त्यांना निवेदन देण्याचा बेत आखण्यात आला, पण मोरारजी देसाईंची गाडी एवढ्या भरधावपणे शिवसैनिकांना चिरडत गेली. शिवसैनिक संतापले, आंदोलन सुरू झालं. शिवसेना प्रमुखांसह महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री असतील, मनोहर जोशी सर, दत्ताजी नलवडे असतील, या सर्वांना बांधवानो त्यावेळी 66 दिवसाचा तुरुंगवास भोगावा लागला. शिवसेना सातत्यानं अन्यायाच्या विरोधात लढणारी संघटना आहे, पक्ष आहे. शिवसेना प्रमुख असतील किंवा पक्षप्रमुख असतील नेहमी म्हणत असतात की आमची बांधिलकी जनतेशी आहे, सत्तेशी नाही. अरे अगदी त्याच उक्तीप्रमाणे
सर्वसामान्यांच्या बरोबर सातत्यानं राहण्याचं काम शिवसेनेनं केलेलं आहे. अगदी आजकालची आंदोलन जर आपण पाहिली तर जैतापूरचा प्रकल्प असेल, दानाचा प्रकल्प असेल, त्या ठिकाणी हजारो एकर जर शेती उद्ध्वस्त होत असेल, शेतकरी देशोधडीला लागत असेल, त्या ठिकाणी मत्स्य व्यवसाय संपून जात असेल, प्रदूषण वाढत असेल, तर लोकांनी केलेल्या आंदोलनाला शिवसेनेनं पाठिंबा का देऊ नये? आणि म्हणून ज्या ज्यावेळी लोकांच्यावर अन्याय होईल त्यावेळी शिवसेना आंदोलन करणार म्हणजे करणारच. माधवराव आपल्याला माहित आहे 1992 साली या ठिकाणी दंगल झाली, अनेक हिंदू लोक त्यावेळी मारले गेले आणि शिवसेना प्रमुखांनी आवाज दिला शिवसैनिकांनो आता बाहेर पडा. आणि ज्यावेळी शिवसेना प्रमुखांनी या आंदोलनाच्या रूपाने आवाज दिला त्यावेळी त्या ठिकाणी हिंदूंचं रक्षण झालं. माधवानो हे देखील एक मोठं आंदोलन होतं, ही देखील एक चळवळ होती. आणि म्हणून शिवसेना सातत्यानं ज्या ज्यावेळी सर्वसामान्यांना गरज पडलेली आहे त्या त्यावेळी शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठीशी राहण्याचंच आंदोलनाच्या रूपाने काम करत आलेली आहे. आपल्याला माहित आहे सन्माननीय सध्याचे परिवहन मंत्री शिवसेनेचे नेते रावते साहेब यांनी देखील कापूस दिंडी जी 1.5 महिना कापूस दिंडी चालली कशाकरता काढली? शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू होत्या, कापसाला भाव मिळत नव्हता, शेतकरी देशोघडीला लागला होता. आणि म्हणून शासनाकडे त्यांनी मागणी केली पायी चालत 1.5 महिन्याची ती दिंडी काढली आणि त्यावेळी शेतकऱ्याला मग कापसाला किमान भाव मिळायला लागला. आजपर्यंत शिवसेनेनं ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत असेल, सर्वसामान्यांच्यावर अन्याय होत असेल, त्या त्या वेळा त्यांच्या आंदोलनाच्या रूपानं बाजू मांडण्याचा मानवाने प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला म्हणावं लागेल की जिथं गरज आहे तिथं शिवसेना आंदोलन करणारच. माधवानो आपल्या सर्वांना माहित आहे 2005 साली नंतर सन्माननीय उद्धवजी यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे दौरे केले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू होत्या. पुणे असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पुणे, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण या सर्व ठिकाणी लाखोंच्या सभा घेतल्या. आणि या केंद्र म्हणजे युपीए सरकारचे केंद्रामध्ये होतं काँग्रेसचं, या केंद्र सरकारला 70,000 कोटीची कर्जमाफी करणं भाग पाडलं होतं. त्यावेळी उद्धवजी म्हटले होते की आम्हाला कर्जमाफी नको, कर्ज मुक्ती झाली पाहिजे, हा आमचा हक्क आहे, आमचा 7-12 कोटी झाला पाहिजे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला जनतेला शिवसेनेची गरज आहे त्यावेळी आंदोलनाच्या रूपानं शिवसेना नेहमी जनतेसोबत राहिलेली आहे. मानवाने मला एक गोष्ट आठवते, काही 1 वर्षापूर्वीच सीमा भागामध्ये मराठी माणसांच्यावर अन्याय होऊ लागला होता, मारहाण झाली होती. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक, सर्व पदाधिकारी, सन्माननीय त्यावेळेचे शिवसेनेचे त्या भागातले नेते रावते साहेब यांच्याबरोबर आम्ही सीमा भागामध्ये गेलो होतो. कर्नाटक सरकारनं पहिल्यांदाच ठरवलं होतं की यांना सीमा भागाच्या आत घ्यायचं नाही, आम्हाला सीमा भागावरच अडवलं, बाउंड्रीवरच अडवलं. त्या ठिकाणी नोटीस दिली, ती नोटीस कन्नडमध्ये होती. मानवराव रावते साहेबांनी त्या ठिकाणी स्वाभिमानाने सांगितलं की आम्हाला हे वाचता येत नाही, तुमचं हे अंडू पांडू काय लिहिले ते तुमच्या भाषेत लिहिले, आम्हाला मराठीमध्ये तुम्ही समजून सांगा. त्यांना स्वतःचा ऑफिसर आणायला लागला. या सर्व बातम्या सर्व वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या मानवानो. आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेचं आंदोलन देखील आम्ही यशस्वी केलं. आंदोलन प्रामाणिकपणानं असावं, आंदोलन प्रामाणिक असेल तर निश्चितपणे सर्वसामान्यांना आपण मानवानो न्याय देऊ शकतो. आपल्याला माहित आहे दिल्लीचं सरकार केजरीवालांचं हे कशातून निर्माण झालेलं आहे, महागाईच्या विरोधातलं, भ्रष्टाचाराच्या विरोधातलं आंदोलन उभं केलं आणि केजरीवालांचं दिल्लीमध्ये बांधवानं सरकार आलेलं आहे. आणि म्हणून उपस्थित शिवसैनिकांना माझी विनंती आहे, आंदोलन केली पाहिजे, आपल्या नेत्याच्या मनातलं आपण ओळखलं पाहिजे. वाढती महागाई आहे, आपण पाहतोय केवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे, गगनाला भिडलेली आहे, पेट्रोल वाढलेलं आहे, डिझेल वाढलेलं आहे, जीवनावश्यक वस्तू सर्व महागलेल्या आहेत. या सर्व गोष्टीवर आपण आंदोलन स्वतःहून सुरू केली पाहिजे. बांधवानो आंदोलनाचाच एक भाग जर नुसता न घेता शिवसेनेची सत्ता ज्यावेळी 1995 साली आली त्यावेळेचं जर आपण पाहिलं तर शिवसेनेनं समाज कल्याणकारी काम करून दाखवलेलं आहे. बांधवानो 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव त्यावेळी स्थिर ठेवलेले आहेत. 1 रुपयामध्ये झुणका भाकर दिलेली आहे. मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल बांधलेले आहेत. मुंबई पुणे मेगा हायवे असेल त्यावेळेला गॅसचा काळा बाजार नव्हता, रॉकेट
हॉटेलचा काळा बाजार नव्हता, आपल्याला घरपोच मिळत होतं, एवढं चांगलं समाज कल्याणकारी काम आपल्या या पक्षानं त्यावेळी करून दाखवलेलं आहे मानवा. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला जनतेला गरज असेल त्या त्या वेळेला आम्ही आंदोलन करत राहणार हे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी दिलेले बाळ कदम आहेत. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणत असतात, मानवानो कोल्हापूरमध्ये टोलचं आंदोलन झालं. मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं लागेल की एका वेळी 8 नाके शिवसैनिकांनी उद्ध्वस्त केले आणि कोल्हापूरातलं टोलचं आंदोलन संपूर्ण देशभर पेटलं. त्यावेळेला आमच्यावर विविध गुन्हे दाखल झाले, विनय भंगासारखे गुन्हे दाखल केले, खंडणीसारखे खोटे गुन्हे दाखल केले. पण शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे, शिवसेना शिवसैनिक अंगार आहे, शिवसैनिकाच्या अंगाला हात लावाल, शिवसेनेच्या वाटेला जाल तर जळून खाक व्हाल. अगदी याच उक्तीप्रमाणे न घाबरता पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी आंदोलन करायचे आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या हिताचं काम करून आपण सर्वांनी 2019 होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा एक हाती भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हावं एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद आमदार महोदय.